देखिए, भगवान का दिया हुआ सब कुछ है, दौलत है, शोहरत है, इज्जत है, इतना रुतबा है इस शहर में कि किसी भी घर में अगर रिश्ता बनाना चाहो तो कोई ना नहीं कहेगा। बस एक अच्छा खानदान चाहिए, शरीफ ने एक लड़का चाहिए। पण हे लाल शर्ट वाले बापूजी तर तुमच्याबद्दल काही तेवढा सांगू नाही शकले बिझनेस बद्दल. तुमच्या काय आहे तुमचा बिझनेस? काय आहे बिझनेस तुमचा? छगन, आपने बिजनेस के बारे में इनको नहीं बताया? अजीबन का सांगलोस तुम्ही. प्रभाकर पानी सप्लाई, हा, परभाकर पाणी सप्लाय, प्रभाकर विटा रेती गिट्टी सप्लाय, परभाकर विटा रेती गिट्टी सप्लाय, प्रभाकर कच्ची वाली भुंजी वाली सप्लाय। म्हणजे आमचा असा खूप मोठा पसरलेला बिझनेस आहे, म्हणजे लहान सहान नाही आहे, येथून तेथवरी नाही आहे, तेथून तेथवरी नाही आहे, लगीत दूर आहे, लगीत दूर, असा फैललेला बिझनेस आहे आमचा। हा हा हा, बहुत बहुत बहुत। अभी तो सभी कारोबार फोन पर ही चलता है। अरे प्रभाकर, लगीत मोठी खुशखबरी आणलो रे तू यासाठी, एक नाही दोन दोन, अरे 300 रुपये रोजीना आपल्याला कामावर बोलवले आहेत। अरे 300 रुपये रोजीना फक्त मिस्त्री काम, ते दुसरा काहीच नाही करायचं, तुंगड्या नेऊन द्यायचं फक्त, बस करली कथा। जाऊन करे प्रभाकर, जाऊन म्हणते का सांग। अबे भोसूरच्या थोड्या वेळासाठी नसता आला असता का झाला असता? एवढे पाहुणे पर आले तुझ्या पायी? माझ्या पायी पाहुणे पर आले? अबे ते सोयरती वाले होत, नवरदेवाकडून आले होते पायलसाठी, पापासाठी। हा तर का झाला? अबे कसा तरी घोरघार करून बेटा मुंबई वरून त्याला बोलवलं होतं, तोही ताल तू जमू नाही दिलास। आता असा कोणता परिवार वाचलाय जो आमचे हात पाय धरल, आमचे पाय धरल नाही का, नाही नाही म्हणाल आमच्या रिश्त्यासाठी? सॉरी रे भाऊ, मला क्षमा कर, माफ कर। अबे पण तुला समजत नाही का कोणाशी बोलताव, का बोलताव? कंट्रोल प्रभू, कंट्रोल, कंट्रोल, कंट्रोल प्रभू, कंट्रोल। ए छगन, याला सांग बरं, सांग आपण कशा सजा देतो याला, सांग। मेरी एक टांग नकली है, मैं हॉकी का बहुत बड़ा खिलाड़ी था, एक दिन प्रभु भाई को मेरी किसी बात पर गुस्सा आ गया तो मेरी हॉकी स्टिक से मेरी टांग के 4 टुकड़े कर दिए, लेकिन दिल के बहुत अच्छे हैं, फौरन हॉस्पिटल लेके गया, ऑपरेशन करवाया, नई टांग लगवा दिया, नया पाव दिया, खर्चा दिया और वापस भेज दिया। बस बस छगन, बस बस इतना ही काफी है, बता अब तेरे साथ कौन सा सुलूक किया जाए। अरे भाऊ, पण मला वाटलं का तुला चांगली खुशखबरी देईन, रोजी भेटली म्हणून तर तुला चांगलं वाटल, मला का माहित होतं असं आहे म्हणून। कंट्रोल प्रभू, कंट्रोल, कंट्रोल। ए कोणो बे, ती ठोकपीट केलं नाही आमच्या गाडीचे काच गिच आरसे गिरसे फुटले, खर्च द्या भरून, भोसडीच्या आई चिपकवले आमच्या गाड्या एवढ्या सोन्यासारख्या, फुकटे दिसत का? ए बोंबलो नाही रे भाई, पेंटिंग बनणार आहे। अबे असे ऍक्सिडेंट करू करू कोणी पेंटिंग बनवते का बे? बे चुप कर, मार दारे मारेन ना तुम्हाला दोघाला, एका थापड्यात खालत पाडीन जरा। अबे सॉरी सॉरी सॉरी, अबे नको 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 नको, सॉरी सॉरी, खबर बाबा उडून टाकशील आता दोघा, अजून लग्न नाही झाला। अबे शुक्र करो तुम्हारा नसीब दोनों का अच्छा है, क्योंकि जिस दिन मैं ब्रश उठाता हूँ उस दिन मैं अपना चाकू नहीं उठाता, वरना तुमको दोनों को काट काट के तुम्हारी आतड़िया निकाल के उसकी मटन बना के तेल में तल के मिर्च में डुबो के नमक मिर्च डाल के खाता मैं। अरे सॉरी सॉरी भाऊ, सारू नको मारूगा, नको नको। अबे मागच्या वेळेस चूरणा सुरू होता दंडामधी, तर भाऊला नाही का या पेंटिंग बनवायची होती, तर त्या चूरण्यावाल्या माणसाला आहे ना त्या मशीन मध्ये दाबले बापू, त्याचा पुरा रक्ताचा सडा इकडून निघला, मटनचे ठुसेवानी मग, कारण भाऊला पेंटिंग बनवायची होती, तर मशीन मध्ये धसलेला माणूस मरतानी कसा दिसल अशी पेंटिंग बनवायची होती भाऊला। अरे माझ्या बाप रे, गाणारे माझ्या बाप। अबे आज जर भाऊला राग आला असता ना तर पाहिले असते बापू तुम्ही, तुमच्या बायकाय सकट पोराय सकट तुमचे हात पाय बांधून नाही का तारायला हिलगवून तुमचा वरत खालत करून तुमच्या हाताचे हाडाच्या हाड लंबे करून टाकला असता भाऊना। अरे पण या भाऊचा ना माझा लग्न नाही झालाय ना रे। अच्छा लग्न नाही झालाय, ये चिकने का हिसाब किसाब चाहिए रे मेरे को, ये कुवारा लड़का अच्छा दिख रहा है, इसका हिसाब किसाब इसकी कुंडली निकाल रे भाई। हाँ जी सर। बे पुरे गहू साफ कर बापू तू, एक कचरा काढी भेटला नाही पाहिजे मला बापू, पोड्या खाता नाही, एक जरी कचरा काढी भेटला गेटला पोड्यामध्ये मग पाय, माझ्या सारखा खराब माणूस नाही। हो आधीच सांगून ठेवतो, पहिला जास्त शहाण पण करायचं नाही, जो सांगला तो कर चुपचाप। अजी तर जेव्हा खावाला तर वेळ दे आजी, कितीक वेळ असं गहू साफ करत राहू जे मरीन गिरीन नाही का जे? मरण तर वारे सांगशील कोणाला, मेलीस तर मेलीस, माझ्या ढिकाशीन मेलीस तर, कोण करायला सांगला तसे धंदे तुला? बापा बापा प्रभाकरजी कावजी केलं नाही ना, याच्या पायी आलेला रिश्ता मोडला चांगला, माझ्या बहिणीचा लग्न झाला असता, हा हराम खुराय भोसूडचा, कर बे साप आता गहू, आता सांगशील कोणाला भोसूडच्या, कर। अरे क्या प्रभु भाई, मेरा फोन नहीं उठाते, तुम अच्छे से बात नहीं करते यार, क्या तुम बड़े आदमी बन गए, अभी शराब के बोतले लेके फिरते हो, टेबल पे शराब, नीचे शराब, सोते हुए शराब, गद्दी के नीचे शराब, उसी के नीचे शराब, ऊपर शराब, नीचे शराब, बाएं शराब, दाएं शराब, बस शराब। मजनू बात कैसी है, जिसे भूख लगती है वो खाना खाता है, जिसे प्यास लगती है वो पानी पीता है, और हमें लत लगी है इसलिए हम शराब पीते है, क्या बोलते तुम? बर प्रभु भाऊ, मी का म्हणतो, तुमची जे बहीण आहे ते तुमची सगळी बहीण हो का? ऐसे क्यों बोल रहे तुम, असा काऊन म्हणताय तू, म्हणजे असा का झाला बा? नाही जी, ते थोडीशी सावळी आहे ना, तुम्ही पिठासारखे पांढरे आहात, याचा फरक कुठे पडला बा? देख मजनू, मेरे बाप की दो बीविया थी, जो मेरी माँ काली थी उससे मैं पैदा हुआ, और जो मेरी माँ गोरी थी उससे मेरी बहन पैदा हुई। बापा उलट पालट,
अरे घोर कलियुग, घोर कलियुग। आता पाहिलास ना तू उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा हिवाळा उलट पालट सुरू आहे सप्पा। घोर कलियुग, घोर कलियुग। आता पाहिलं उन्हाळ्यामध्ये अतिवृष्टी पाऊस काव कसा हा। मग आधीच इकडे शेतकरी तजून गेली आहे, बरोबर पीक नाही, पिकाला भाव नाही, भाव भेटला तर हे नाही ते नाही, पीक बरोबर नाही, उत्पन्न नाही, वरून हे गारपीट झाला ना झाला, नुकसान सप्पा सत्यानाश झाला। आता देखिए भगवान का दिया हुआ सब कुछ है, दौलत है, शोहरत है, इज्जत भी है, इतना रुतबा है इस शहर में कि किसी भी घर में रिश्ता बनाना चाहूँ तो कोई ना नहीं कह सकता। फक्त एक चांगला खानदान पाहिजे, शरीफ, चांगला सुदनिक पोरगा पाहिजे, शिकला, सवरला, साधा, सिंपल, भोड्या स्वभावाचा। अरे पण लग्नासाठी कोणी पोरगास नाही देऊन राहिला ना, उरपाटीस कत आली बापा। लोक इकडे पोरीसाठी हिंडेत आणि पोरासाठी हिंडेत, बापरे गा। अजे तर त्यासाठी आलो ना मी तुमच्याकडे, या गोरा भरारा चिकना देखना बिलकुल एकदम भारी शिक्षित मोठा बाबू सारखा पोरगा आणला तुमच्या बहिणीसाठी। मग पहा तो स्केच पहा माझा, तो जो स्केच मध्ये पोरगा दिसताय ना गाडील टेंगलून, एकदम भारी पोरगा आहे, त्याला तुम्ही आपली बहीण देऊ शकता, एक नंबर पोरगा आहे, सुखात ठेवलं एकदम सुशिक्षित बिलकुल, इंग्लिश विंग्लिश तर बापे रे, असा फटाफट इंग्लिश बोलते काय सांगायचं काम नाही माझा, बापरे गा ते त्याची इंग्लिश सुखा कावजी अजिबात समजून नव्हती तशी फटाफट इंग्लिश बोलते। अरे बापरे असा आहे का, जमते मग भजन? हा जमते जमते, काय टेन्शन नाही बिलकुल जमते। तुमच्या बाबाजीचे दोन दोन लग्न झाले पण तुमच्या बहिणीचं एकही नाही होऊन राहिला ना। मग अबे लग्न एकच करायचं आहे बे, दोन दोन नशेत करायचं? हा तर करा ना मग काही बरी हो ना, होऊ द्या ना लवकर, वाजू द्या ना ढोलकी टना ना 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 ना। अबे कहाला माणसाच्या जन्माला आलास बे, झाले नाही का बे गहू साफ करून बे, बाईची जात तरी बाबू एका तासात गहू साफ करून टाकते, तू दहा दहा दिवस लावतेस का बे तुझा? आता करत असाव ना, काल बंबलतेस का? हा कर भग भग, नाही तर पाय मग। तर परबाकर भाऊ मी का म्हणतो, जो नवरदेवाचा मामा आहे ना त्याच्याशी माझी ओळख आहे, तर त्याचा नाही का कपड्याचा दुकान आहे, डॉक्टर आहे तो, पण डॉक्टरकी मध्ये त्याला फायदा वाटला नाही त्याने कपड्याचं दुकान टाकलं, तर आपण त्याच्याशी बोलू शकतो, त्याच्याशी बोलला म्हणजे कसं काम आपला जमू शकते। पहा तुम्ही का म्हणता, सांगा आपला विचार। अरे असं आहे का, मग एक नंबर काम आहे, मग बोलून पाय ना का म्हणते, विचारून पाय। त्याची तुम्ही टेन्शन नको घ्या, माझ्याकडे चांगला एक आयडिया आहे, त्या आयडियानुसार वागला तर आपल्याला एक नंबर म्हणजे आपला काम ओके म्हणजे ओके होऊ शकते बिलकुल। अरे कोणती आयडिया? चला तुम्हाला सांगतो बाहेर। भाई साहब एक चड्डी दे ना। कोणती देऊ बे, बॉम्बे सिटीजन सेन्स कोणती देऊ, लक्सकॉजी बिगशॉट कोणती देऊ, डीएमआर पीएमआर एफआयआर कोणती देऊ? अरे भाऊ जे असेल ते दे, फक्त एक वर्ष फाटली नाही पाहिजे। अबे तर फाडणी ना नाही फाडणी तुझ्यावर आहे का, तुझ्या बायकोवर आहे, ते जेवढ्या जोरानं धुना धुयाल तेवढ्या जोरानं चड्डी फाटल। बरं तरी पण नाही का एक वर्ष तगली पाहिजे। बरं मग डीएमआर चे घेऊन जा। अरे पण तिची काही गॅरंटी वॉरंटी आहे का, टिकल का ते? अरे बाप रे तिची गॅरंटी का रे बापू, अबे तुला नाही करू शकस कोणत्या दुसऱ्या चड्डीच्या गॅरंटीशी, त्या चड्डीची मग बापू गॅरंटी सांगेन तर तुला हसा येऊन जाईल बापा काऊन। अबे 22 मंजिल वाली बिल्डिंग से कूदेगा तो तेरी गांड फट जाएगी मगर चड्डी नाही फटेगी। मग मग आला का नाही हसा तुला? मग हा चांगली आहे चांगली आहे। हा हॅलो। अरे घुंगरू शेठ कसा सुरू आहे रे धंदा पाणी रे? अरे धंदा एक नंबर सुरू आहे, टकाटक सुरू आहे, बिलकुल नोटाची बारिश होत आहे बारिश। अरे थोडशा आमच्या अंगावर फेकून मारत जा, हा तर 4-5 बंपर पाठवून दे बरं इकडे आमाकडे। अबे झेंडू हा कपड्याचा दुकान हो, तुला का पाहिजे, पॅन्ट पाहिजे, शर्ट पाहिजे, दुपट्टा पाहिजे, पैजमा पाहिजे, मोजा पाहिजे, का पाहिजे, दुपट्टी पाहिजे, का पाहिजे सांगते ते, हो ते बंपर गिंपर नाही भेटत आपल्या इथे। अबे बिना गाडीच्या अंड्या तेवढा कमवलाच भेटिया, थोडेसे दे ना बे, 2-4 बंपर दे ना बे। असा 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 तुला दारूचे 2 बंपर पाहिजे? बरं 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 बरं। अबे चुतिया तुझ्या बापानं का माझ्या कपड्याच्या दुकानामध्ये का बारचा दुकान टाकलं का बे, एवढा बंपर वाला होस तर? अबे बिना वातीचा सुत्री बाम कोणाशी बोलतायस बे तू? अबे नाव ऐकलास का बे माझा? अबे मजनू नाव आहे मजनू। हो ऐकलाव ना तुझ, तर मला आता 2 वेळ मजनू भाई मजनू भाई, का करू बे, कोणच तू मजनू भाई? अबे एवढ्या बंपर वाल्या, तुला बंपर पाहिजे ना, तू पैसा घेऊन मी तुला बंपर घेऊन देतो, आणि तुला लाता गीता खावाचे असतील ना तर ये बापू माझ्या का, नाही तर नको येऊ तू, तुझा मजनूचा लैला नाही बनवलो ना तर माझा नाव डॉक्टर घुंगरू नाही समजलास? अबे अगाव शांतन करून राहिलास का बे तू माझ्या सामने? अबे थांब थांब थांब, तुझा ढोलक वाजवास लागते बापू थांब, साला याने तर माझाच गेम वाजवलं पुरा।